अमरावती जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. विजांच्या कडकडाटासह बरसलेल्या वादळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मार्च महिन्यामध्ये अमरावती जिल्ह्यात 4000 हेक्टरवर शेतीपिकांचं नुकसान झालं, तर आत्ताच्या पावसामुळे अमरावती, वाशिम तसंच बुलढाणा जिल्ह्यातले शेतकरी संकटात सापडले. बुलडाणा जिल्ह्यामध्ये गारपिटीसह जोरदार पाऊसला, बऱ्याच भागामध्ये जोरदार गारा बरसल्या. जिल्ह्यातल्या मोताळा आणि खामगावमध्ये जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. नागपूरमध्ये अवकाळी पाऊस बरसला. दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस शहरासह ग्रामीण भागातही बरसला. नागपूर हवामान विभागानं आजही पावसाचा अंदाज दिला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या संकेतानुसार भंडाऱ्यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं तुफान हजेरी लावली. तासभर झालेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आणि या अवकाळी पावसानं घर गोठ्यांचं नुकसान. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. धान पिकाचंही नुकसान आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे भाजीपाल्यासह कडधान्य पिकं धोक्यात आली आहेत. त्याचबरोबर ऊन पावसाच्या खेळ्यानं साथीचे आजार सुद्धा वाढण्याची शक्यता आहे आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. वर्ध्यातल्या कारंजा, आष्टी या भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार अवकाळी पाऊस बरसला. यामध्ये काही भागामध्ये गारपीट झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात उद्याही पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे कांदा आणि संत्रा, लिंबू पिकाला फटका बसण्याची चिन्ह आहेत. सध्या अकोल्याचं तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचलंय, मात्र या पावसामुळे गारवा निर्माण झालाय. वाशिमच्या कारंजा शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा काढणीला आलेला गहू, ज्वारी, उन्हाळी मूग, कांदा, बीज याला मोठा फटका बसला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे